नमस्कार, एग्रोनच्या मॉर्निंग बुलेटिनमध्ये आपले स्वागत आहे. भारतीय कापूस महामंडळ तसेच पणन महासंघाकडून लॉकडाऊनच्या काळात खरेदी केलेला कापूस सरकारी गटांनी यांच्या नुकसानीबद्दल भरपाईची मागणी करण्यात आली आहे. ही मागणी रद्द करण्यात यावी या मागणीसाठी महाराष्ट्र कॉटन इंजिनियर्स असोसिएशनतर्फे सोमवारी आणि मंगळवारी जिनिंग कारखाने बंद ठेवण्यात येणार आहेत. त्याबाबत जिनर्स असोसिएशनने सीसीआयला कळवले आहे. तर बुधवारी आणि गुरुवारी सीसीआयच्या 48 केंद्रावरील कापूस खरेदी बंद राहणार आहे. यामुळे मराठवाडा, खान्देश, नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी केंद्रावर कापूस विक्रीसाठी आणू नये असे आवाहन करण्यात आलं आहे. जगातील तिसऱ्या क्रमांकाचा निर्यातदार असलेले व्हिएतनाम देशावर तांदूळ आयातीची वेळ आली आहे. प्रतिस्पर्धी असलेल्या भारताकडून दशकात प्रथमच व्हिएतनाम तांदूळ खरेदी करणार आहे. स्थानिक तांदळाच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने येथील सरकारने हा निर्णय घेतला आहे. 2020 व्हिएतनाम देशात एकूण भात उत्पन्नात 42.69 दशलक्ष टन घट झाली आहे. यामुळे 21.35 दशलक्ष टन तांदूळ उत्पादन घटले आहे. परिणामी स्थानिक तांदूळ पुरवठ्यातही अडचण निर्माण होऊ लागल्याने दरात वाढ झाल्याने अखेर भारताकडून तांदूळ आयातीचा निर्णय व्हिएतनाम सरकारने घेतला आहे. केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत यंदाच्या हंगामात तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांनी नोंदणी सुरू केली आहे. 8 जानेवारीपर्यंत परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील 2664 शेतकऱ्यांनी नोंदणी केल्याची माहिती आहे. तर पणन महासंघातर्फे परभणी जिल्ह्यात 7 ठिकाणी, हिंगोली जिल्ह्यात 6 ठिकाणी, तर विदर्भ सहकारी पणन महासंघातर्फे परभणी जिल्ह्यात 2 ठिकाणी असे एकूण 15 नोंदणी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. लॉकडाऊनच्या काळात दुग्ध व्यवसायाला मोठा फटका बसला. आता लॉकडाऊननंतर पहिल्यांदा दूध भुकटीसह बटरची मागणी वाढल्याने दूध उद्योगामध्ये समाधानाची झुळूक दिसून येत आहे. गेल्या 2 महिन्यात गायीच्या दूध भुकटीचा किलोचा दर 180 रुपयावरून 240 रुपयावर पोहोचला आहे. तर बटरचा दर 310 रुपयावरून 325 रुपयांपर्यंत गेला आहे. बाजारपेठा सुरू झाल्याने दिवाळीनंतर दोन्ही पदार्थांना मागणी वाढली. यामुळे उन्हाळ्यापर्यंत दोन्ही पदार्थांचे दर तेजीत राहण्याची शक्यता दुग्ध व्यवसायातील सूत्रांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून अमरावती जिल्ह्यातील वरुड आणि मोर्शी तालुक्यात मका खरेदी सुरू करण्यात आली होती. आदिवासी बहुल आणि दुर्गम मेळघाटात देखील मका खरेदी होत होती. परंतु 16 डिसेंबरपासून शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक मका खरेदी बंद करण्यात आली. यामुळे शिल्लक मक्याचे करावी तर काय असा प्रश्न मका उत्पादकांना भेडसावत आहे. शासकीय हमीभाव खरेदी केंद्र बंद झाल्याने मका उत्पादकांना कमी दरात व्यापाऱ्यांना मक्याची विक्री करावी लागत आहे. दरम्यान आता शासकीय खरेदी बंद करून मका उत्पादकांना शासनाने वाऱ्यावर सोडल्याचा आरोप आमदार देवेंद्र भोयर यांनी या पार्श्वभूमीवर केला आहे. तर महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी देखील पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांना पत्र लिहित या प्रकरणाची दखल घेत शेतकऱ्यांसाठी मका खरेदी पूर्ववत करावी अशी मागणी केली आहे. दूध उत्पादनात अग्रेसर असलेल्या वर्धा जिल्ह्यात गावरान गोवंशाची उलाढाल मोठ्या प्रमाणात होत असते. परंतु कोरोना साथीच्या रोगामुळे जनावरांचे बाजार देखील शासनाकडून बंद करण्यात आले होते. परंतु आता शासनाने गुरे बाजार भरवण्यास परवानगी दिल्यामुळे या भागातील परिस्थिती पूर्वपदावर येते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा बेदाण्याला प्रति किलोस 5 ते 10 रुपये अधिक दर मिळाला आहे. तर नवीन बेदाणा बाजारपेठे येण्यास अजून 1 महिन्याचा कालावधी लागणार असल्याने 1 महिन्याभर बेदाण्याचे दर स्थिर राहतील असा अंदाज बेदाणा उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे. राज्यात बेदाण्याचे 2,10,000 टन उत्पादन झालं आहे. कोरोनामुळे बाजारपेठा बंद झाल्याने 40 ते 50,000 टनापर्यंत अधिक बेदाणा शिल्लक राहील अशी भीती निर्माण झाली होती. परंतु बाजार समित्या सुरू झाल्या, सौदे सुरू झाले, यामुळे बेदाण्याचा उठाव होऊ लागल्याने दरात सुधारणा झाली आहे. एग्रोनमध्ये आज इथेच थांबूया. अधिक अपडेटसाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.